राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी शिवसैनिकांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर फिल्डिंग लावली. राणा दाम्पत्यानं मुंबईला येऊन दाखवावं असं आव्हान शिवसैनिकांनी दिले. मात्र आज राणा दाम्पत्य मुंबईत परतणार नसल्याचं कळताच शिवसैनिक माघारी परतले. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेले महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या सुटकेच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होते. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. निफाडमधल्या लासलगावच्या ब्राह्मण सेवा मंडळानं मिटकरींचा जाहीर निषेध नोंदवलाय. आमदार मिटकरींनी माफी मागावी अशी मागणी ब्राह्मण सेवा संघ मंडळानं केली आहे. मिटकरी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावत असताना दोन मंत्री व्यासपीठावर होते, त्यांनी मिटकरींना थांबवणं अपेक्षित होतं असंही संघानं म्हटलंय. राज्यात यावर्षी एप्रिल महिन्यात विक्रमी तापमान पाहायला मिळालं. एप्रिलच्या पहिल्या 15 दिवसातच उच्चांकी तापमानाची नोंद राज्यात झाली. सलग महिनाभराहून अधिक काळ कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या पुढे राहिलाय. महिनाभरापासून राज्यात बहुतांश ठिकाणी पारा 40 अंशांच्या पुढे राहिलाय. पुढचे काही दिवस विदर्भातलं तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. गेल्या काही दिवसात जगातील उष्ण शहरांमध्ये विदर्भातील 3 शहरांची नोंद झाली आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि परिसरामध्ये पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असली तरी 3-4 दिवस विदर्भातील उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईत उष्णतेची लाट आली आहे. 39 अंश सेल्सिअस इतका पारा वाढल्यानं मुंबईकर उकाड्यानं हैराण झाले. तर ठाण्याचं 42.3 अंश सेल्सिअस तापमान वाढ झाले. सरासरीच्या तुलनेत 5.6 अंशांनी अधिक वाढ झाली आहे. मुंबई आणि उपनगरात दिवसाच्या कमाल तापमानात अचानक मोठी वाढ झाल्यानं मुंबईकर हैराण झालेत. राज्यातील अनेक भागात भारनियमन सुरू झाले. ग्रामीण भागात रात्री 12 ते 2:30 दरम्यान भारनियमन करण्यात येते, त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळतो. औरंगाबादच्या बिडकीनच्या गावकऱ्यांनी संपूर्ण रात्र महावितरण कार्यालयात काढली. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी गावकऱ्यांनी महावितरण कार्यालयात झोको आंदोलन केलं. कल्याण ग्रामीण कल्याण पूर्व डोंबिवली पूर्वेला बहुतांश भागात 3:30 अखेर लाईट आले. आज पहाटे 4 वाजल्यापासून लाईट गेले होते. महापारेश्वरच्या पाल ते पलावा या अतिउच्च दाब उपकेंद्राला जोडणाऱ्या वीज वाहिनीत तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे कल्याण डोंबिवलीच्या बहुतांश भागात पहाटेपासूनच लाईट गेले होते. राज्यात लोडशेडिंग कायम राहणार आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीच हे स्पष्ट केलंय. राऊत आणि मुख्यमंत्र्यांची लोडशेडिंग संदर्भात बैठक झाली. लोडशेडिंगचं खापर ऊर्जामंत्र्यांनी केंद्र सरकार आणि अदानींवर फोडलंय. अदानींनी अचानक वीजपुरवठा कमी केल्याचा आरोप राऊतांनी केलाय. वाशिम जिल्ह्यात अघोषित भारनियमन सुरू असल्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून वीजपुरवठा सुरळीत नाहीये. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी आक्रमक झालेत. महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानी संघटना आणि शेतकऱ्यांनी मुक्काम करत हे आंदोलन केलं. वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. भंडारा गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. रात्री 10:00 पाऊस पडला. जिल्ह्याचं तापमान 43 अंशांवर पोहोचलं असताना हवामान विभागानं 21 ते 24 एप्रिल दरम्यान पूर्व विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवली होती. आजपासून एसटी बस सुसाट होणार आहेत. हायकोर्टानं एसटी कामगारांना हजर होण्यासाठी दिलेली मुदत आज संपते. आतापर्यंत 81,000 जवळपास 77,000 कर्मचारी रुजू झालेत. जवळपास 4,500 कर्मचारी आज रुजू होतील अशी शक्यता आहे. सध्या दररोज सरासरी 7,000 बसेसच्या आधारे 25,000 फेऱ्या होत आहेत. अकोला पोलिसांना सदावर्त्यांच्या ताब्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर फसवणूक प्रकरणातल्या अजय गुजर आणि प्रफुल्ल गावंडेंना 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मात्र जयश्री पाटील यांची 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याची मागणी हायकोर्टानं मंजूर केली आहे. जयश्री पाटील फरार आहेत. कोल्हापुरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची शनिवारी संकल्प सभा होते. राज्यभर काढलेल्या परिवार संवाद यात्रेची सांगता कोल्हापूर शहरातल्या तपोवन मैदानावर संध्याकाळी 5 वाजता संकल्प सभेनं होते. या सभेला राज्यभरातले राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, मंत्री, खासदार, आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत. धुळे जिल्हा दौऱ्यावर आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येत आहेत. शहरात विकास कामांचं ते उद्घाटन करतील. तसंच उद्योग प्रबोधिनीच्या उद्घाटन सोहळ्याचं स्टार्ट प्रदर्शनाला ते संबोधित करतील. गडकरींच्या उपस्थितीत महाविद्यालय नामकरण सोहळा संपन्न होणार आहे. तर खासदार भामरेंच्या घरीही ते भेट देतील.
Thank you.